मराठी कलासृष्टीतील एक नामवंत अभिनेते म्हणजेच अशोक सराफ. नुकताच त्यांना महाराष्ट्र भूषण हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान त्यांनी आपल्या आयुष्यातील एका भयंकर अनुभवाबद्दल खुलासा केलाय. 1987 साली अशोक सराफ हे पुण्यातील शूटिंग आटपून दुसऱ्या शूटिंगला जाण्यासाठी कोल्हापूरला निघाले होते. दिवसभर शूटिंगमुळे ते खूप थकले होते, त्यामुळे गाडीतच त्यांना झोप लागली. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी खेड शिवापूर जवळ आली. त्यांच्या गाडीच्या समोरून एका एसटीच्या मागून आणखीन एक एसटी जात होती, पण गाडीचा ड्रायव्हर एकच एसटी असल्याचे समजून ओव्हरटेक करायला गेला व समोरून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकला त्यांची गाडी जोरात धडकली. या अपघातात त्यांच्या गाडीचा चक्काचूर झाला व ड्रायव्हरचेही निधन झाले. या घटनेनंतर तिसऱ्या दिवशी त्यांना शुद्ध आली तेव्हा ते आयसीयू मध्ये असल्याचे त्यांना समजले. त्यामुळे मी या अपघातातून सुखरूप बचावलो असं नाही, तर हा माझा पुनर्जन्मच झाला आहे असं ते या घटनेबाबत सांगतात.